Hello guys कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पूर्णपणे एम सी क्यू सेरीज स्टार्ट केलेले आहे या एम सी क्यू सिरीज अंडर आपण आज पाहतोय पार्ट थर्ड जो एम एस सेट एक्झामच्या एम सी क्यूचा आहे यामध्ये आपण पाहतो गाईज एम एस सेट एक्झाम दोन हजार सोळाचा जो क्वेश्चन पेपर थर्ड आहे कॉमर्सचा त्याबाबत आपण डिस्कशन करत आहोत पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडमध्ये आपण टोटल चाळीस एम सी क्यू डिस्कशन केलेले आहे त्याच पार्टला कंटिन्यू करत आजचा पार्ट थर्ड आहे आणि पार्ट थर्डमध्ये आपण एक्केचाळीस नंबरच्या एम सी क्यूजपासून पासून सुरू करणार आहोत सुरू करूया आजचं लेसन तर काहीच आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे इन्सेंटिव्ह पेमेंट प्लॅन हे वर्कर्स पे डिटरमाइन बाय म्हणजे बेसिकली इन्सेंटिव्ह पेमेंटचा प्लॅन असतो त्यामध्ये वर्करचं पे कशाच्या आधारेवर डिटर्माइन केलं जातं तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी परफॉर्मन्स म्हणजे बेसिकली वर्करचा परफॉर्मन्स कसा आहे या परफॉर्मन्सच्या बेसवर त्याचा इन्सेंटिव्ह ठरवला जातो जर परफॉर्मन्स चांगला दिला इन्सेंटिव्ह जास्त असतो परफॉर्मन्स कमी दिला इन्सेंटिव्ह कमी असतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल इन्सेंटिव कन्सेप्ट तुमचे फॉर एक्झाम्पल एखादा वर्कर असेल तो वर्कर किती सेल जास्त विकतोय जेवढा जर त्याचं सेल जास्त होईल तेवढं त्याला इन्सेंटिव्ह जास्त जेवढा सेल कमी होईल तेवढे इन्सेंटिव्ह कमी म्हणजे बेसिकली इन्सेंटिव्ह हा परफॉर्मन्सवर पर पर बेस असतो तुम्ही परफॉर्मन्स पर पर कसं दिलाय यावर इन्सेंटिव्ह तुमचा ठरवला जातो म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ए मॉडेल ऑफ ग्रीव्हन्स प्रोसिजर द सुपरवायझर हॅज टू रिस्पॉन्ड अगेन ग्रीव्हन्स विथ इन म्हणजे बेसिकली जे मॉडेल आहे सुप ग्रिव्हियन्सचं ठीक आहे त्यामध्ये सुपरवायझरला रिस्पॉन्ड द्यावा लागतो बद्दल किती दिवसामध्ये दोन दिवसामध्ये द्यावा दो लागतो म्हणजे ऑप्शन आपला ए हा राईट आहे आणि इन केस जर सिनियर ऑफिसर असेल म्हणजे एम डी वगैरे असेल तर त्यांना तिथं तीन दिवस अलाउड असतात लक्षात ठेवा इथं विचारलंय सुपरवायझरचं सर सुपरवायझरला दोन दिवस आणि एम डी वगैरे असेल तर त्यांना तीन दिवस अलाउड असतात हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे एक्झाम्प लिहू शकतो नेक्स्ट वेळेस की सुपरियर सुपरवायझरऐवजी सुपेरियर किंवा आपण म्हणू शकतो बेसिकली एखादा सिनियर अथॉरिटी त्याला किती दिवस अलाउड असतं तर तीन दिवस अलाउड असतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे एक लक्षात ठेवा सुपरवायझरला विचारलं तर दोन दिवस म्हणजे आत्ताचे क्वेश्चनचं ऑप्शन ए हे राईट आहे आणि सिनियर एखादा अथॉरिटी असेल एम डी वगैरे तर त्यांना तीन दिवस अलाउड असतं की ग्रीवन्सच्या तुम्ही ग्रीवन्सला रिप्लाय देऊ शकता तीन दिवसामध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तीनशे साठ डिग्री फीडबॅक इन ऑल ॲप्रायझल बाय म्हणजे बेसिकली तीनशे साठ डिग्री म्हणजे सगळ्या बाजूनी म्हणजे इथं कर्मचारी असणार आणि त्याचं जे ॲप्रायझल आहे ते सर्व बाजूने होणार त्याच्या सर्व बाजूने म्हणजे इन केस सर्व बाजूनेचा अर्थ असा होतो तो कॅन्टीनमध्ये गेला तिथं त्याचा ॲप्रायझल होणार तो कसा वागतोय ठीक आहे तो फॉर एक्झाम्पल मटेरियल डिपार्टमेंटला गेला तिथं तो कसा वागतोय तिथं त्याचा ॲप्रायझल होणार किंवा सेल डिपार्टमेंटला गेला तिथं तो कसा वागतोय त्याचं तिथं ॲप्रायझल होणार किंवा आणखी कुठल्याही डिपार्टमेंटला गेला कंपनीमध्ये तरी तो कसा वागतोय याचं ॲप्राईझल होणार त्याला म्हणतात आपण तीनशे साठ डिग्री फीडबॅक इनवॉल्व्ह ठीक आहे तर त्यामध्ये त्याचं प्रत्येक डायरेक्शनने काय होतं ॲप्रायझर केलं जातं बेसिकली आपला ऑप्शन नंबर डी हा क्वेश्चनचा राईट आन्सर आहे एनी वन हू इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ ॲप्रायझल म्हणजे बेसिकली कोणताही व्यक्ती जो त्याच्या डायरेक्टली त्या व्यक्तीशी निगडीत असेल तो डायरेक्टली त्याचा ॲप्रायझर करत असतो ठीक आहे ऑप्शन डी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन विच अमॉंग द फॉलोईंग मेथड इज लेटेस्ट मेथड ऑफ परफॉर्मन्स ॲप्रायझल लेटेस्ट म्हणजे आत्ताची आत्ताची कुठली एक नवीन मेथड आहे जी परफॉर्मन्स ॲप्रायझेलची डेव्हलप झालेली तर साधारण माहिती असेल तीनशे सात डिग्री अँड असेसमेंट सेंटर ही ठीक आहे हे नवीन पद आता आत्ता परफॉर्मन्स ॲप्रायझेलची आणखी एक नवीन आहे ती म्हणजे ग्राफिकल ट्रेडिंग पॉईंट ठीक आहे ती एक नवीन असेल अक्षर ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे दी पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ॲक्ट वॉज पास इन इयर कुठल्या वर्षी पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ॲक्ट हा पास झालेला आहे तर सरांना माहीत असेल एकोणीसशे बहात्तरला काय झालेलं आहे पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्ट हा पास झालेला आहे एक्झामला हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहे पण आलाच तर एक दोन मार्क शंभर टक्के भेटतील लक्षात ठेवा पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ॲक्ट हा पास का झालेला आहे एकोणीसशे बहात्तरला नेक्स्ट क्वेशन डॅश आर ऑल्सो नोन ॲज ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे बेसिकली ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे त्याचं आणखी एक नाव कुठलं आहे हे तुम्हाला विचारलं आहे तर आपला ऑप्शन नंबर सी हे राईट आहे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनलाच ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन देखील म्हणतात म्हणजेच आपला एक शेहेचाळीस नंबरच्या क्वेशनचं ऑप्शन सी हे राईट आहे आता पहा खूप सोपा क्वेश्चन विचारतात सेट एक्झामला डीपमध्ये क्वेश्चन येत नाही पुन्हा सांगाल सेट एक्झामला खूप वरतीवरती क्वेश्चन येतात फक्त तुम्हाला त्या कन्सेप्ट येत ना माहीत असणं गरजेचं आहे जास्त डीपमध्ये माहीत करून घेऊ नका वाटलं तर तुम्हाला जर सेट एक्झाम पास व्हायचं असेल फक्त प्रत्येक कन्सेप्टला एक वर्षावरती तुम्ही नजर जरी आणली ना तरी मी सांगतो गॅरंटी देतो तुम्ही एम एस सीट एक्झाम प्युअरली क्वालिफाय होऊ शकता आत्ताही एम एस सेट एक्झाममध्ये क्वेश्चन जे येतात ते कन्सेप्टच्या खूप वरच्या वरच्या लेवलला ले येतात खाली डीपमध्ये एकही क्वेश्चन येत नाही ठीक आहे सेटला नेटला थोडेसे डिपमध्ये क्वेश्चन असतात पण सेट से खूप सोपा आहे आत्ताही ठीक आहे तर लक्षात ठेवा ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन देखील म्हणतात ऑप्शन सी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डॅश इज नॉट द ॲग्रीमेंट ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू टी ओ याची कुठली खालीलपैकी एक ॲग्रीमेंट नाही आहे तुम्ही मला आहे म्हणजे बेसिकली पाच ते सहा ॲग्रीमेंट डब्ल्यू टी ओच्या खूप महत्त्वाच्या आहे ठीक आहे याबाबत तुम्ही सगळं वाचून जा एक्झामला क्वेश्चन येतोच नेट असो किंवा सेट असो क्वेश्चन इथून पाहायला भेटतोच ठीक आहे तर डब्ल्यू टी ओच्या अनेक ॲग्रीमेंट होत्या त्यापैकी इथं तीन दिलेले आहेत एक त्याच्यातली नाही आहे म्हणजे चार ऑप्शनपैकी एक ॲग्रीमेंट डब्ल्यू टी ओची नाही आहे तर फर्स्ट ॲग्रीमेंट काय ती पाहूया ॲग्रीमेंट ऑन ॲग्रीकल्चर डब्ल्यू टी ओमध्ये होती ॲग्रीमेंट ठीक आहे ऑप्शन ए आपला राईट आहे नेक्स्ट काय बी ॲग्रीमेंट ऑन ट्रीप ट्रिप्स ही पण होती नंतर ट्रिम ही देखील होती पण ॲग्रीमेंट ऑन इंडस्ट्री अशी कुठली ॲग्रीमेंट डब्ल्यू टी ओमध्ये झालेली नाही आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे कारण तीनही ॲग्रीमेंट डब्ल्यू टी ओच्या आहे आणि तुम्हाला विचारले की नॉट म्हणजे कुठली नाही आहे ते विचारलं आहे तर ॲग्रीमेंट ऑन इंडस्ट्री अशी कुठली ॲग्रीमेंट नाही आहे ठीक आहे ऑप्शन डी हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे ए डी आर आर डिमो दि, दिन, डीनॉमिटेड इन म्हणजे बेसिकली ए डी आर आहे हे कशाला रिप्रेझेंट करते कशाचं डिनोमिनेशन करते तर ऑप्शन आपला ए हा राईट आहे ठीक आहे ऑप्शन ए आपला राईट आहे कारण यू एस डॉलर आहे ना त्यासाठी असते अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे बेसिकली काय असतं तुम्ही दुसऱ्या सर्व कंट्रीतून जर शेअर घेतले तर तुम्हाला काय भेटतं म्हणजे इंडियामधून शेअर घेतले तर काय भेटतं सर्टिफिकेट भेटते ठीक आहे बेसिकली शेअर सर्टिफिकेट तेच तुम्ही अमेरिकेकडून एखादे शेअर घेतले तर तुम्हाला काय भेटतं ए डी आर भेटतं म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट भेटते बेसिकली ठीक आहे हे लक्षात ठेवा जास्त डीपमध्ये गेले नाही तरी चालेल फक्त डी आर आणि GDR, जी डी आर म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट यांच्यामधील थोडासा फरक पाहून जा फरक म्हणजे काय नाही फक्त अमेरिकेसाठी ना? ई डी आर ए आणि पूर्ण वर्ल्ड ऑइलसाठी जी डी आर ए म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट सर्वांसाठी फक्त अमेरिकेसाठी नाही अमेरिकेने त्यांची स्पेशल एक मेन्शन केलेली अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट फक्त अमेरिकेसाठी बाकी सर्व जगासाठी जी डी आर ए ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये म्हणलं आहे फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे डॅश इज फॉर द सॉरी एक मिनटं याचा डायरेक्टली आपण राईट आन्सर नसरवायचो म्हणजे तुम्हाला कळल की डेरिव्हि मार्केट असतं त्याची कन्सेप्ट विचारली बेसिकली डिफिनेशन दिले डेरिटिव्ह मार्केटची डेरिवेटिव मार्केट इज फॉर दोस इन्स्ट्रुमेंट विच आर सिंथेटिक फायनान्शियल प्रोडक्ट डिरायव्ह फ्रॉम रिअल इस्टेट ऑर स्टॉक ऑर कमोडिटीज म्हणजे बेसिकली डायरेक्टली डेफिनेशन दिलेली तुम्ही जर एफ वाय एस वाय टी वायचे पुस्तक वाचले असतील ठीक आहे त्यामध्ये डायरेक्टली डेफिनेशन दिलेली ठीक आहे डेरिवेटिव मार्केटची डिफिनेशन आहे डायरेक्टली नेक्स्ट क्वेश्चन आहे पुन्हा तो चाल आहे का येस फिफ्टी नंबरचा क्वेश्चन आता पन्नास नंबरचा क्वेश्चन आहे डॅश इज नॉट कंडिशन अंडर द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे अनेक वैशिष्ट्य आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या क्वेश्चनला इझिली डील करू शकता स्पॉट असेल फ्युचर असेल ऑप्शन असेल या सर्व कॉन्ट्रॅक्टची माहिती तुम्ही मिळवू शकता जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल नॉलेज असेल तर या गोष्टी माहीतच असतील ज्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केटच्या काही गोष्टी माहीत नाही त्यांनी या थेरेटिकल वाचल्या तरी चालतील ठीक आहे पण एकदा शेअर मार्केटबद्दल पाहून घ्या या अभ्यासक्रमच आता शेअर मार्केटचा आहे खूप ठीक आहे म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर विचारले तुम्हाला डॅश नॉट इज अ कंडिशन अंडर द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फ्युचर कॉन्ट्रॅक्टची कुठली कंडिशन नाही आहे नॉट विचारलंय फर्स्ट डे डिलिव्हरी इज नेसेसरी कंडिशन आहे प्राईस इज नोन इन ॲडव्हान्स हे पण आहे नंतर द रिस्क इज बॉर्न बाय द बायर अँड सेलर दोघंवरतीच असतील हे पण आहे नंतर काही डी पेमेंट इज मेड ऑन द स्पॉट असं काही कंडिशन नाही ताबडतोब पेमेंट केला पाहिजे अशी कुठलीही कंडिशन असते फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिकली फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये फ्युचरमध्ये करतात सर्व गोष्टी म्हणून त्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मानतात स्पॉटमध्ये काही नसतं ठीक आहे तर ऑप्शन नंबर आपला डी हरायट आहे कारण विचारलं नॉट तर ऑप्शन डी हरायट आहे तर काहीच आज इतकेच एम सिक्यूज पाहू पन्नासपर्यंत थोडासा प्रॉब्लेम मिळतो टेक्निकल बाकीचे जे एकावन्न ते पंच्याहत्तर एम सिक्यूज आहे ते सर्व एकाच लेसनमध्ये आपण कवर करू नेक्स्टमध्ये ठीक आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच